आणि आमचे काका आहेत. काका हाय करा जरा. वेलकम बॅक टू चॅनल एस व्ही डी ब्लॉग. सो आता वाजलेले रात्रीचे 1:05 आणि आता आम्ही चाललो आहे सोलापूर, म्हणजे की अक्कलकोट वगैरे सगळीकडे फिरणार आहे आम्ही. सो आता आम्ही जातो आहे मावशी, मोठी मावशी, छोटी मावशी आणि आम्ही. सो खूप मजा येणार आहे आज. सो तुम्ही आता फुल व्हिडिओ बघा. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. A few moments later. So guys, आता वाजले सकाळचे 9 आणि आता मी पोहोचलेलो आहे. सो आता मी ते रूम घेतलेला आहे, तिथे आता आम्ही फ्रेश होऊन राहणार आहे लाईन मध्ये दर्शनाला. खूप मजा येते. भाऊ कसं वाटते तुला, थंडी लागते ना? तिला थंडी लागते, तिने स्वेटरच नाही घातलं तिचं. आणि आपण काय इथे मस्ती करतोय. आणि दादा आता फ्रेश व्हायला गेलाय, तोपर्यंत आम्ही व्हिडिओ करतोय. आता भेटलो थोड्या वेळ डायरेक्ट फ्रेश होऊन दर्शनाला. सो गाईज, आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि काल रात्री आम्ही किती 1:45 निघालेलो आणि आता पोचलोय. म्हणजे फ्रेश वगैरे झालो, अर्धा तास झाला फ्रेश वगैरे झालोय. आणि आता आम्ही चाललोय तुळजाभवानी मंदिरात. पहिलं तिकडे जाणार, त्याच्यानंतर अक्कलकोटला जाणार, त्याच्यानंतर उद्या कुठे दत्ताच्या मंदिरात. सो गाईज, आणि आता आम्ही उद्या जाणार आहे गाणगापूरला. आणि आज आमच्याबरोबर कोण कोण आहे? आमची रोजची फॅमिली, म्हणजे आम्ही मावशी, काका, सर्वेश, मोनू छोटा मोनू, मम्मी पप्पा, मी आणि श्रेया. आणि आमच्याबरोबर अजून 3 जणं, म्हणजे मावशी दुसरी छोटी मावशी, म्हणजे मम्मीची सगळ्यात छोटी बहीण ती, काका म्हणजे तिचे मिस्टर, आणि बाबू आमचा म्हणजे कझिन माझा छोटा बाबू. सो ती लोक अजून ॲड झाले, ती पण तुम्हाला फोटो दाखवतो त्यांना. सो गाइस, आता मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. हे मंदिर आहे. सो गाइस, आता आम्ही इथे पोहोचलो. सो गाइस, आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिराचा एंट्रन्स आहे. बाहेर असे सगळे स्टॉल्स आहेत. वर गर्दी नाही एवढी अशी जास्त अजून. तर आता आम्ही चप्पल काढलेली आहे स्टॉल वरती आणि आता मेंटेन करतोय. तर काय जाता, आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे इथे. आणि असं आतमधून आहे सगळीकडे. आणि आता आम्ही उतरून खाली चाललोय तिथे. आता आम्ही इथून आत खाली उतरून आलेलो आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये जायचंय. हे सिद्धिविनायक मंदिर आहे इथे आणि इथून आतमध्ये जायचंय. आता इथे सगळे पाय पडून आत जाणार. सो गाईज, असं हे मंदिर आहे. सगळं मंदिरात असे सगळे ट्रॅक आहेत आणि तिकडे आपलं मंदिर आहे त्या साईडला तिकडे. Thank you.
तर आता लाईन पुढे गेलेली आहे आणि इथे खूप गर्दी आहे. आता आता आम्ही नाश्ता राऊंडमध्ये पण झालं आमचं. आम्ही आज जाणार आहे आणि बघा अशी पप्पांच्या खांद्यावरती बसली आहे. आता असे चाललो आम्ही. सो आता तिथून आम्ही खाली आलेलो आहे आणि इथे आता सगळे चालले असे मस्त इथून स्लोपिंग वरनं. आम्ही सेकंड फ्लोअर वर होतो. हा आता आम्ही खालती खालती चाललोय. तो गाइस आता आम्ही इथे उभे आहे लाईन मध्ये. बघा इथे तोंड बघा शिवाय मी खूप मस्ती करते. आता ऐकतच नाही. बघा ते बघा किती मस्ती करते बघा. ही मावशी आमची. आणि ही मावशी आमची. मावशी ऐकत स्पेशल ती नालासोबत आलेली आहे. आणि बाबू तिथे खाली आहे. बाबू तिथे फोन बघतोय. बाबू तिथे तोंड लागत कसं काढायचं परिश्रम आणि ते आणि हे आमचे काका आहेत. काका हाय कर. आणि बघा बाबू. हे बाबू हाय कर. सर हाय कर. हाय. आणि बघा इथे मस्ती करते मम्मी बघते. आणि बघा मावशी. तर आता आम्हाला इथे लाईन उभे राहून ऑलमोस्ट 3 तास होत आले. त्याचा कंटा आलाय. थर्ड फ्लोअर बसून आता फर्स्ट फ्लोअर आलं आणि अजून पुढे लाईन आहे. खूप कंटा आलाय. आणि आमचा खूप लाईन आहे अजून. आमच्या बोलू बघा खूप ऐकत. आता बोलू मस्ती करतो. ते पाण्याची सोय आहे म्हणजे. पण आता आम्ही जर पोटा समजा पाणी पिण्याची वगैरे पण काय सोय नाही. आता वाजलेले 12:15 झाले. खूप कंटाळा लागला म्हणजे. पाय दुखायला लागले आणि झोप तर लय आली. जवळजवळ 2 तास लाईनला झाले आपल्या. हो नाही 3 तास व्हायला. आता पण भेटूया थोडा वेळ. सो गाइस आता आम्ही इकडनं आज चाललोय. इकडनं अशी एवढी गर्दी इकडनं. आणि इकडनं असं एंट्रन्स आहे इकडे. आतमध्ये अजून किती लाईन आहे ती नाही माहिती. पण खूप गर्दी आहे. तर आता आम्ही एंटर केलेलं आहे आणि इथून असं वरती जाण्याच्या इथे पण खूप गर्दी आहे. सगळीकडे गर्दी. आता आम्ही आलेलो आहे वरती चढून. हे 5 वाली लाईन आहे आणि आमची 3 वाली. दर्शन करून आलेलो आहे आणि खूप मस्त दर्शन झालं. तिक्के मस्त आले सगळ्यांचे एकदम. आणि चांगलं दर्शन झालं. आतमध्ये अलाउड नव्हतं तरी पण थोडंसं काही दिसलं असेल तर. आणि ते बघा असे साडे आहेत. तिकडे आतमध्ये जास्त व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणजे. आम्ही देवीचं काढलं नाही. काढत होतो पकडलं मला. थोडंसं काय काढलं असेल तेवढंच. आता इकडे आता जरा फोटो वगैरे काढतो आणि डायरेक्ट आता आजकाल बोलायला लागतो. पॉझिटिव्ह आणतो इथून जातो जायचं.
सवाई जाता आम्ही आलोय दर्शन करून आणि आता चाललोय अक्कलकोटला आणि इकडनं आता अक्कलकोटचं रनिंग आहे 1 अँड हाफ आवर आहे. सो तर तिकडे जाणार तिकडे फ्रेश होणार परत. तिकडे आम्ही रूम वगैरे बुक केलेले आहेत. इकडे तर अनएक्सपेक्टेड होतं पहिलं, आमच्या काही इथे ठरलेलं नव्हतं यायचं करून, पण आता तिकडे जाणार. तिकडे रूममध्ये बॅग विका ठेवणार, फ्रेश होणार आहे आणि मंदिरात जाणार आणि तिकडेच दुसरीकडे अजून वगैरे फिरायला जाणार स्वामींच्या तिकडेच अजून जे ते कुठे प्रकट वगैरे झाले ते. आणि मजा आली, आज खूप मजा आली. आणि इकडे कुंकू तर मला खूप आवडलं, कुंकू मस्त. इकडे सगळे स्टॉल स्टॉल आहेत चाललं. आणि आता आम्ही बुटीके बाहेर शोधतोय बाबूसाठी, मोनूसाठी, छोटा मोनूसाठी. आणि ते पेरू आहे. पैसे द्या मामा, पैसे द्या म्हणलं. नाही तो काही इकडे असं आम्ही एवढा मोठा पेरू घेतलाय. सो गाइस आता इकडे असे गाडीमध्ये आम्ही सगळे बसतोय. आता चाललं अक्कलकोटला. सो भेटूया मध्ये काय असेल तर नजर डायरेक्ट अक्कलकोटला भेटूया. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर गाईज आता आम्ही मंदिरातून आलेलो आहे आणि इथे आम्ही आता जेवायला, आता आम्ही आहे, हा जेवायला आलो आम्ही. आता आहे अक्कलकोट गावात आहे, म्हणजे आता वाजले 2:45. आम्हाला येऊन अर्धा तास झाला आणि इथे आलो आहे ते आम्ही एका घरात म्हणजे बंगलोमध्ये आलो आहे त्यांच्या. तर तिथे जेवायला आम्हाला आणि तिकडनं मग नंतर आम्ही हॉटेलवर जाणार फ्रेश व्हायला. मग तिथून चेंज करून जाणार आहे आम्ही अक्कलकोट म्हणजे स्वामींच्या मठात. हां सो आपण तिथे पण भेटूया. आणि आता तुम्ही बघा सगळे कसे बसलेत तिथे, बाहेर बसलेत बाहेर मस्त, कारण की अजून एक फॅमिली आलेली आहे. तर त्यांच्यानंतर आम्ही जाणार आहे आतमध्ये. आणि आता बघा श्रेया वगैरे काय रील वगैरे काढते तर तेवढा टाइमपास. तर जेवण मग इकडे असे बसलेत. मम्मी वगैरे असे जरा वर गेले, इकडे असं घर आहे. आणि ते पप्पा झोपलेत जरा, काका पण झोपलेत रात्रभर त्यांनी गाडी चालवली आणि आता काका चालवत आहेत. आणि मावशी आणि दुसरी मावशी, छोटी मावशी आणि मम्मी वर गेले तिकडे टेरेसवर. आणि इथे अशी गाडी पार्क केली आम्ही, मस्त एकदम भारी वाटतं. हा गाडी पण एकदम आतनं पूर्ण पॅक केलेली आहे, सामान भरलेलं आहे, सामानारी भरलेली इकडे सगळी. आणि पाटी पण डिक्कीमध्ये. आणि इकडे असं सगळं ओपन एरिया आहे, बाजूलाही असे दोन तीन बंगलो आहेत. एकदम भारी वाटतं. आणि आता आम्ही जाऊ, थोडे जाऊ आता मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ आता हॉटेलमध्ये जाऊ, फ्रेश वगैरे होऊ मस्त. आणि मग नंतर मंदिरात जाऊया, बघूया तर तिकडे मंदिरात तरी आम्हाला व्हिडिओ अलाउड आहे का. कारण की पहिल्या मंदिरात आतमध्ये गेलो, गाभाऱ्यात वगैरे आम्ही व्हिडिओ काढली, पण आतमध्ये देवाची इकडे मग आम्हाला व्हिडिओ काढायला भेटली नाही. हां मग बघूया आता. सो गाइस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 3:30. तर आता आम्ही इथून आमच्या रूमवर जाणार आहे, तिथे थोडा रेस्ट करून मग रेडी होऊन आम्ही जाणार आहे मठात. सो आपण आता तोपर्यंत भेटूया. आणि आता बघूया आपण दादा काय करताय. आणि जेवण खूप ऑसम होतं इकडचं, म्हणजे एक थाली होती, सगळ्या व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये, खूप मस्त होत ते. तर आता वाजलेले 4:30 आणि आम्ही अजून आलेलो आहे. आता कसले गाडीत आणि आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. अक्कलकोट मध्ये जी बघा आता बघू दे, ड्रेस दाखव ग, गोष्ट सांगायची. अरे खाली पडली असते, आता मी रेडी झाले. सोनं कुठे चाललो होता आपण, लुक दाखवतो. A few moments later. गाइस आता आम्ही आलेलो आहे इथे रेडी होऊन, सगळे मस्त एकदम फ्रेश होऊन आलेलो आहे. आणि आता आम्ही इथे चाललो आहे मठात. इथे एकदम सगळं मस्त आहे, वेगळे वाईब्स येत आहेत. आणि आता आम्ही फ्रेश होऊन आलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे पहिल्या समाधी मंदिरात, त्याच्यानंतर जाणार आहे मठात.
सो ते तुम्हाला दाखवतो कसं आहे आतमध्ये। आणि हॉटेल तुम्हाला आमची रात्री दाखवतो, म्हणजे हॉटेल नाही आमचं, बंगलो टाईप आहे, म्हणजे रूम टाईप आहे। ते तुम्हाला रात्री दाखवतो कसं आम्ही स्टे करतो आहे। आणि आता इकडे दाखवतो, सो गाईज हे चोडप्पा महाराजांचं घर, इथे समाधी आहे। सो गाईज हे चोडप्पा महाराजांचं घर आहे आणि इकडे स्वामींची समाधी आहे। अरे सजतात ना ते, जेव्हा चोळापाच्या वाड्याला जेव्हा दोन्ही सो गाईज हा आहे आता चोळापा यांचा वाडा, हे असं जुन्यातलं आहे सगळं। तांदुली वगैरे पात्र ऍक्च्युअल मध्ये नाही आहेत, ते सगळं ते सगळं ते कुठेही कोणी नाहीये, ते स्वतः येऊन मला विचारून गेलं म्हणजे काय आई बाबा कट करा। विहीर तर मान्य आहे, कन्स्ट्रक्शन कशावर बघा, अरे विहीर कळलं काय तर गाईज जे आहे त्यांचं जुन्यातलं घर आहे, जुन्यातलं त्यांचं मंदिर आहे। काका या मध्ये इकडं, हो या, हे त्यांचं जुन्यातलं मंदिर असं। वास्तू केंद्र म्हणजे इथे सगळ्यात आता आम्ही स्वामींची समाधीच्या इकडनं आता निघालो आम्ही, आता आम्ही मठातनं चाललोय डायरेक्ट। आता आम्ही चाललोय इकडे, काहीतरी एक प्रोग्राम असतो म्हणजे रोज 6 वाजता, काका काय बोलले आता मला आठवत नाही, तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट। आणि त्याच्यानंतर आता आम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो। आणि मठात आम्ही स्वामींच्या मठात आम्ही नंतर येणार आहे संध्याकाळी। कुठे इथे एक प्रोग्राम असतो रोज 6 वाजता, तर ते बघायला चाललोय। A few moments later. आता झालंय शिवपुरी मध्ये, इथे सूर्य काय म्हणतात त्याला सनसेट होतो। आणि एक मंदिर पण आहे आणि गार्डन पण आहे आणि अजून एक काहीतरी प्रोग्राम होतो आम्हाला एक कन्फर्म नाही माहित, तो फेमस आहे इकडचा म्हणून आम्हाला कळालंय। सो आम्ही आलो आता इथे आणि इकडे आणि इथे आतमध्ये मोठं गार्डन पण आहे, तर बघूया आपण ते। इकडे असं मंदिर आहे आणि इकडे असं बघा बैलगाडीची आपली जी गाडी असते तसं आहे। आणि हे असं भारीमध्ये एकदम जंगल टाईप आहे।
कोण आहेत काय ते आपण नसेल ना मी तेव्हा सांगतो ते सांगते तेवढं त्यांनी त्यांचे संजीव समोर खाली वरती दर्शन घ्या माहिती आपण दर्शन घेतलं वरती हे शिवानंद स्वामी बरोबर हे शिवांचा अवतार म्हणून जाईल बरोबर खाली आहे त्यांची संजीवन समाधी बरोबर त्यांचे चिरंजीव हे स्वामींच्या परंपरेमध्ये चौथे दत्त परंपरेतले सातवे विष्णूंचा दहावा कल्की अवतार म्हणून ते असा सगळा परंपरा यांच्याकडे एकत्र आहे तिथे पादुकामध्ये वाढून दर्शन शिवानंदांच्या पत्नी ओके ह्या गायत्रीचा अवतार तसं हे आहे ओके ते ऍक्च्युली ह्यांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी वडील रेल्वेमध्ये चीफ अकाउंटंट म्हणून सर्व्हिस करत होते पण अत्यंत धर्मनिष्ठ माणूस धर्माची घडी विस्कटत चालली लोक धर्मवाय वर्तन करतायत ही जर पुन्हा घडी वसवायची असेल तर तिथे पूर्णता जन्माला यावा आणि पूर्णताचा जन्माला यायचा असेल तर त्यासाठी आधी आदिशक्तीचा अवतार राहणार कारण पूर्णता जे गर्भधारण आहे साधारण स्त्रीचं काम नाही ते तेज तिला झेपणार नाही म्हणून तिथे आदिशक्ती म्हणून गायत्री पुरस्वरण करून गायत्री योजना पसंत करून घेतली पुरस्वरण म्हणजे कसं आहे गायत्री मंत्र किंवा कोणताही मंत्र एखादा लोक तुम्ही घ्याल त्या मंत्रामध्ये जेवढे शब्द आहेत त्याला गुणिले 100,000 एवढा त्या मंत्राचा जप हे सणाचं गायत्री मंत्र 24 शब्द आहेत म्हणजे 24 गायत्री मंत्राचा जप त्याच्या 1/10 म्हणजे सणामुळे 2.5 लाख 2,40,000 2,50,000 गायत्री मंत्राने हवन 2,50,000 गायत्री मंत्राने तर्पण असं हे सगळं एका ठराविक काळ पूर्ण करणं त्याला पुरस्वरण म्हटलं हे पुरस्वरण त्यांनी स्वतःचं नोकरी धंदा सगळं सांभाळून ते केलं तेव्हा गायत्री मात्र स्वप्न देऊन सांगितलं की मी तेव्हा पुढे जन्माले आणि यांचा जन्म अवतारणाला जन्म वेळ देणं आणि लोकसेवा करणं हे एकमेव त्यांचं जीवनाचं उद्दिष्ट होतं आपण शिर्डीला गेलात असं शिर्डीचे साईबाबा त्या साईबाबांचे पण हे शिष्य आहेत आपल्या कल्पना केल्या मला काय माहिती नाही शिर्डीवर 5 किलोमीटरवरती साकोरी म्हणून गाव आहे बरोबर त्या साकोरीमध्ये उपासनी महाराज ते साईबाबांचे शिष्य त्यांच्या ह्या त्या ह्यांना त्यांनी उपासनी महाराज त्यांना धर्मकन्या म्हणून मानलं होतं त्यांची समाधी वगैरे सगळी साकोरीमध्येच आहे किंवा ते साकोरीच्या ज्या आश्रमाचं नाव आहे गोदावरी कन्या आश्रम त्यांच्या नावावर पडलेलं त्यांचं पाळण्यात नाव गोदावरी जन्मालाच कांती सोन्यासारखी होती म्हणून सोनं नाव पडलं ते सोनात झालं असं हे आहे असं हे किंवा इथे बसू आपण आणि इथे घेऊ नको आपण इथे किती वेळ आणि यज्ञामध्ये बळी देणं वगैरे सुरू झालं आणि त्या याच्यासाठी म्हणून यज्ञसंस्था बंद झाली पण यज्ञसंस्था बंद झाली यज्ञाचे जे परिणाम आहेत वातावरण शुद्धी तीही बंद झाली आणि ते परिणाम आज आता आपण भोगतोय तर
त्या ह्याच्यामधनं 1969 साली 1944 साली अग्निहोत्र दिलं आणि 1970 साली या सोम्या त्याचं हे मॉडेल आहे, छोटं मॉडेल आहे. ह्या जागा भरपूर लागते, जवळ अर्धा पाऊण एकर जागा लागते सोम्याला. ते चौकोनी अर्धगोल आणि ही गोल, ही जी तीन आहेत ती यज्ञकुंड आहेत. मधली ती यज्ञवेदी म्हणजे सामान ठेवायची जागा, म्हणजे तो रेक्टॅंग्युलर असं दिसतं ती आणि गोल ती सामान ठेवायची जागा आहे. स्वराज ते चौकोन आहे ते अवानी आहे, म्हणजे ज्याच्या देवांसाठी आवती दिल्या जातात. हे दक्षिणाग्नी अर्धगोल आहे ते, हे ज्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांसाठी जे आपल्यात गेलेत त्यांच्यासाठी. आणि हे ग्रायपत्य म्हणजे आपण भू लोक होते, असं भू भू अस्वा अशा तिन्ही लोकांना ह्या सोम्यामध्ये आवती असतात. आणि इथं तुपाच्या दुधाच्या आणि सोमरसाच्या अशा त्या आवती असतात. हे निसर्गचक्र ज्या बिघडलेलं आहे ते व्यवस्थित भरून निघावं म्हणून हा सोम्याग केला जातो. हा 1969 साली जो झाला पहिला सोम्याग, ज्या सोम्यागाला प्रत्यक्ष काशी विश्वेश्वरांनी फकीराच्या वेशामध्ये येऊन हजेरी लावलेली. आणि ते आता आपण समाधीचं दर्शन केलं तिथे जाऊन ते गुप्त झाले. आणि वरती आपण दर्शन घेतलं वरच्या गाभाऱ्यात सुद्धा, तिथे तीन शिवलिंग आहेत. त्यातलं जे मागचं जे शिवलिंग आहे चॉकलेटी कलरचं छोटंसं, ते काशी विश्वेश्वर स्वतःची आठवण म्हणून ठेवून दिलेलं असं आहे. अशी ही शिवपुरी आहे. आपण पुढे दर्शन घेऊन या समोर. इथून ह्या हा धर्मस्तंभ आहे, त्याच्या पुढे परशुरामांचं मंदिर आहे आणि गाईची समाधी आहे. ज्या गाईचं दूध तूप ह्या यज्ञामध्ये वापरलं गेलं होतं, त्याच्यानंतर इथे 10-11 सोम्याग झाले आणि आता आपण संपूर्ण भारतभर करायचा प्रयत्न करतो आहे. तर ते त्याच्याबद्दल आपण बोलू, आपण दर्शन घेऊया. बाजेड मी अग्निहोत्रात इथे घेऊन येतो, आपण इथेच तिकडे जाऊया ना. वरती हा वरती जाऊया ना, तिकडे तिकडे जाऊया, हरकत नाही, हरकत नाही. मग दर्शन घेऊन या, तिकडे जाऊया ना. ओके, जे होतं ना तिथं ते आपण बघूया. एकच आहे ते, तरी पण तिथं जरा बघूया ना. बरं बरं, आपण पहिलं ज्या मंदिरात गेला होता ना तिथे समोरच या. समाधी मध्ये हे झाल्यानंतर ती समाधी केली. दुनिया काहीतरी बघण्यापेक्षा मग औषधी द्यायच्या वेळेला आपण सगळं एकत्र मंत्र म्हणतो. पहिलं मंत्र आहे आता अग्नये स्वाहा, अग्नये अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा, प्रजापतये स्वाहा अग्नये इदं न मम प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम. सो गाईज आता आम्ही आता शिवपुरीमधनं निघालेलो आहे आणि इकडे पाटी मशीनचा आवाज येतो आहे म्हणून जरा आम्हाला जरा प्रॉब्लेम होतं बोलायला. आता बघूया आता आवाज येतोय की नाही. आणि आतमध्ये असं लाईक नॉलेज खूप भेटलं. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. सो गाईज हे आहे ते शिवपुरी यज्ञनगर. आता इकडे आता आणि मस्त असा इकडे आता सनसेट झालेला आहे, भारी इफेक्ट आलेला आहे आणि इकडे काम चालू आहे समोर म्हणून मशीनचा आवाज येतो खूप. 2 hours later. सो गाईज आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता आम्हाला यायला किती वेळ लागला. अर्धा तास लागला. आणि आता हे दाखवतो तुम्हाला थांबा. पहिले काय आम्ही इथे पोचलेलो आतमध्ये आणि हे सगळं मार्केट आहे. आणि आमचा छोटा मनू आताशी झोपून उठला आहे. हाय कर मनू, तिथं असं फुल आताही झोपून उठलं आहे ना म्हणून जरा तिथं बोलणं त्याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही.
आणि इकडे बघा काय खरेदी करायची आहे. किती मस्त मस्त आहे, एकदम मोठं मार्केट आहे. तुम्हाला दाखवलं पण चप्पल आम्ही मंदिरात एंटर केलेले आणि हे बघा असं भारी एकदम असं सगळं एंट्रन्स आहे. मस्त लाईटिंग केलेली आहे सगळीकडे एकदम आणि हे सगळं भारी केलेलं आहे. हे बघा इकडे हे मेन मंदिर आहे स्वामींचं. एकदम मस्त वाईब जाता तिथे, एकदम वेगळी फिलिंग आहे. आणि गर्दी काय एवढी नाही आहे जास्त. आणि इथे बसायचं आहे, एवढी काय गर्दी नाही आहे जास्त. इथे इकडे एकदम टी व्हीमध्ये बघा टी व्हीमध्ये बघा कसं भारी एकदम. Thousand years later. सो गाइस आता आम्ही इकडे दुसऱ्या मठात आलेलो आहे आणि इकडे ह्या मठाला कसं आहे काही इकडे स्वामीजी आलेले तेव्हा सगळे पायांचे त्यांचे टप्पे आहेत, म्हणजे जे निशाण असतात ना जे कुठच्या कुठचे इथे ठेवले आहेत ते सगळे आहेत, ते तुम्हाला दाखवतो आता. आणि इकडे मस्त असा महाप्रसाद ते पण आम्ही खाल्ला, नंतर तुम्हाला ते दाखवतो. हे जे असे व्हाईट बॉक्स केले आहेत ना पूर्ण, ते सगळे व्हाईट बॉक्स केले आहेत, तिथे तिथे सगळे स्वामींचे पाय आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो हे सगळं, हे सगळं असं क्लिअर कुठे दिसतो बघा. इकडे असं स्वामींचं बोट आहे इथे, आणि इथे असे बाकीची बोट आहेत. हा अंगठा आहे मोठा आणि पाय असं असं छापा आहे सगळीकडे, पण आता इथे स्पष्ट दिसतं. आता कॅमेऱ्यामध्ये एवढे जज नाही करणार. आणि इकडे हा स्वामींचा सगळ्यात पहिला फोटो आहे, श्री स्वामी समर्थ मूळ फोटो. मूळ फोटो म्हणजे रिअल फोटो. सो तो हा आहे. आणि इकडे सगळे देव आहेत. सगळं असं स्ट्रक्चर बघा कसं एकदम जुन्यातलं, सगळे फोटो वगैरे एकदम शांतता अशी सगळीकडे. आणि सगळे असे फोटो आहेत त्यांचे आणि खूप बघायला असं मस्त वाटतं. आणि असं सगळीकडे आणि असं चालत चालत जावं लागतं एकदम, कारण की सगळे जिथे जिथे त्यांनी व्हाईट व्हाईट बॉक्स केलेत मार्क, तिथे तिथे स्वामींचे पाय आलेले आहेत. मग तिथे तिथे त्यांनी पाय ठेवले आहेत, म्हणजे ते आता स्पष्ट आपल्यालाही दिसणार नाहीत. तिथे एकच दिसत होतं फक्त, बाकी इकडे पण आहेत सगळे. हा सगळीकडे आहेत ते ऑलमोस्ट. ते म्हणजे चालायला पण असेल आता आम्ही आलो मठात ना, आणि आता चाललो आहे बाजारात शॉपिंग करायला. बघूया आता मम्मीला वगैरे घ्यायचं आहे, मग बघा काय काय घ्यायचं आहे त्यांना. हा तेही दाखवतो तुम्हाला काय काय घेणार आहेत ते. बघायचं आता आम्ही इथं पोचलो आहे, खूप जवळच आहे त्याच्या बाजूलाच. आता आम्ही परत चाललो मार्केटमध्ये.
बघूया आता. आम्ही आता गाडीमधून आलो तर उतरलं तर परत चाललंय चालत. हां चला आता इकडे आरती दुकानाचं बंद झालेत. आणि ही आमची मावशी आहे. तुम्ही जशी मीट भेटला ना ही आमची छोटी मावशी आहे. हाय कर हाय कर मावशी हाय कर. आणि हा बघा आमचा छोटासा भाऊ आहे. खूप मस्ती करतो. हाय कर जरा हाय कर हाय. आणि आमचे काका आहेत. काका हाय करा जरा. ओ माय गॉड आय एम द वन द वे योर सन डोंट नीड. सो गाइस मम्मी आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मम्मी कसं वाटलं तुला आज फिरून? छान बिलकुल घेतली आहे ना. तो गाइस आता मी ते फेटा घेतलाय स्वामी समर्थन साठी छोटासा. दादा मी चूज केलाय हा. आणि आता इथे शॉपिंग चालू आहे गाड्यांची. आणि तर गाडी ऑलरेडी घेतलेली आहे. आणि आता इथे बाबू चूज करते कुठची गाडी घ्यायची ती. तो गाइस तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि काय आणि हे बघा मी तीन घेतले असे सर्वेश मोनू आणि स्वराजने घेतलाय. तो तुम्हाला आजच्या तीन दिवसाच्या व्हिडिओ कशा वाटल्या आम्हाला सॉरी तीन दिवसाच्या बोलतोय आजच्या पूर्ण दिवसाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि उद्या जाणार आहे गाणगापूरला. हां सो तिकडची व्हिडिओ वेगळी. सो तोपर्यंत बाय.